अमरावती पदवीधर मतदारसंघ बी टी देशमुखांनंतर भाजपाकडे आला आणि भाजपाचा गेले दोन वेळापासून हा मतदारसंघ जो आहे तो भाजपाकडे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी देखील हा मतदारसंघ हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ असेल असं चित्र निवडणुकीपूर्वी या ठिकाणी होतं. आणि अमरावती मतदारसंघामध्ये रणजित पाटील हे भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि कुठेतरी अतिशय सोपा असलेला हा मतदारसंघ जो आहे तो रणजित पाटील यांच्याकडेच राहील ही जे चित्र रंगवण्यात आलं होतं. आणि ह्या चित्र रंगवण्यामुळे कुठेतरी रणजित पाटील यांचं मतदारसंघावर लक्ष दुर्लक्ष झालं का हा विषय जो आहे तो आता निवडणुकीच्या निकालानंतर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 6 वर्षामध्ये रणजित पाटील यांच्याकडनं वारंवार कार्यकर्ते जे दुखावले गेले आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं भाजपाचं एक केडर ज्याला म्हणतो की केडरचं काम अतिशय बारकाईनं नोंदणी करणं असेल, मतदारांची नोंदणी करणं असेल, त्याचबरोबर फॉर्म, त्याचबरोबर प्रचार यंत्रणा राबवणं असेल, हा संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये कुठेतरी रणजित पाटील अपयशी ठरले का हा देखील चर्चेचा विषय आहे. कारण आपण जर पाहिलं तर रणजित पाटील यांची निवडणुकीची जी संपूर्ण पद्धत अमरावती या संपूर्ण भागात आहे, पक्षाचं संघटनाबरोबर त्यांनी स्वतःचं संघटन देखील एक मोठी पळी जी आहे ती निर्माण केलेली आहे. त्यामध्ये नातेवाईक असतील, डॉक्टर असतील, त्यांचे मानणारा स्वतंत्र जो गट आहे तो गट असेल, यांच्यावर मोठी जबाबदारी जी रणजित पाटील यांची कायम राहायची. आणि ही जबाबदारी जे हे संपूर्ण घेणारे जे लोक आहेत ते यावेळी मतदारांमध्ये दिसले नाही. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील रणजित पाटलांच्या नाराजीमुळे स्वतःला या निवडणुकीपासून दूर ठेवल्याचं आपल्याला दिसतं आहे. ही निवडणूक रणजित पाटीलांनी दुर्लक्षित का केली याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या पद्धतीने धीरज लिंगाडे हे बुलढाणा जिल्ह्यातले एक काँग्रेसचे नेते आहेत पूर्वीपासून, पण कुठेतरी हे नाव जे आहे ते अधिक परिचित कुठेही नाही, म्हणजे विशेषतः बुलढाणा जर सोडलं तर फारसं परिचित या ठिकाणी नाही आहे. असं असताना देखील या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती लिंगाडे यांना दिली गेली. आणि कुठेतरी यामुळे रणजित पाटील यांना हा संपूर्ण विजय जो आहे तो अतिशय सोपा जो आहे तो वाटू लागला. आणि कुठेतरी मला पर्याय या ठिकाणी मतदारांना नाही ही भूमिका जी रणजित पाटील यांच्या एकूण वागण्यावरनं दिसली, त्यामुळे कार्यकर्ते या संपूर्ण ठिकाणी नाराज झाले. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा होता की काँग्रेसचे जरी वेगवेगळे गट असले तरी देखील ज्या एकसंघपणे काँग्रेस या ठिकाणी लढली, म्हणजेच सुनील देशमुख असतील, त्याचबरोबर झनक असतील, त्याचबरोबर यशोमती ठाकूर असतील, प्राध्यापक जगताप असतील, हे संपूर्ण गट या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकत्र आलं. आणि विशेषतः जो एक विदर्भामध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा केडर म्हणजे खालच्या फळीचा म्हणजे कार्यकर्त्यांचा केडर आहे तो केडर देखील अतिशय जागृत आहे. जसा संघाचा असेल, जनसंघाचा असेल, त्याचबरोबर आपण भाजपाचा जो एक केडर आहे त्या केडर प्रमाणेच काँग्रेसचं देखील एक मोठं केडर जे आहे ते विदर्भात आहे. आणि ते केडर कडे दुर्लक्ष हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं देखील झालं आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते या ठिकाणी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आणि खऱ्या अर्थानं सोपा असलेला विजय केवळ 2 गोष्टींमुळे या ठिकाणी पराभवामध्ये परावर्तित झाल्याचं दिसतं आहे. एक म्हणजे समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला शुल्लक समजणं हे रणजित पाटील यांच्या अंगलट आलेलं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणं आणि मतदारांना गृहीत धरणं आणि त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना या 3-4 गोष्टींचा परिणाम जो आहे तो रणजित पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला आहे हे या ठिकाणी सांगता येईल.